एवरीवन, मी आज तुम्हा सर्वांना 5 असे बेस्ट कॉम्प्युटर कोर्सेस बद्दल इन्फॉर्मेशन सांगणार आहे. जर तुम्ही ते कोर्स केले तर तुम्हाला चांगल्या खासा कंपनीमध्ये एका चांगल्या पोझिशनवरती तसेच चांगल्या सॅलरीवरती तुम्हाला जॉब मिळू शकेल आणि तुम्ही चांगले खासे पैसे कमवू शकता. तर कोणते आहेत ते कोर्स जास्त जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा, तसेच शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, जेणेकरून जेव्हा कोणता नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला सर्वात पहिल्यांदा डिस्प्ले होईल. कोर्सेसबद्दल डिस्कस करतोय, अशी 5 कम्प्युटर कोर्सेस की जे केल्याने तुम्हाला चांगल्या खासा कंपनीमध्ये चांगल्या प्रकारे जो आहे जॉब मिळेल एका चांगल्या पोझिशनवरती तसेच चांगल्या सॅलरीवरती. तर यामध्ये पहिला कोर्स जो आहे तो आपण पाहिला, तो म्हणजे आहे वेब डिझायनिंग. आता वेब डिझायनिंग हा त्यांच्यासाठी आहे की ज्यांना कोणाला इंडिपेंडेंटली स्वतंत्रपणे काम करायचं असेल त्यांच्यासाठी हा एक खूप चांगला असा बेस्ट ऑप्शन आहे वेब डिझायनिंगचा कोर्स. तसेच आजकाल मार्केटमध्ये इंटरनेटचा स्कोप तसाही खूप वाढत चाललेला आहे, त्याचा स्पीड देखील वाढत चाललेला आहे, त्यामुळे वेब डिझायनर्सची गरज देखील खूप आहे मार्केटमध्ये इंडस्ट्रीमध्ये. जर तुम्ही हा कोर्स केला तर हा तुमच्यासाठी फायदेशीर असू शकतो. तसेच या कोर्समध्ये तुम्हाला जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या कोडिंग लँग्वेजेस ज्या आहेत त्या शिकायला मिळतात, जसं की HTML, CSS, JavaScript, PHP, अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला कोडिंग लँग्वेजेस शिकायला मिळतात या कोर्समध्ये. जर तुम्ही हा कोर्स कम्प्लीट केला तर तुम्ही एखाद्या कंपनीला देखील जॉईन होऊ शकता किंवा तुम्ही तुमचं जे काम आहे ते स्वतंत्रपणे देखील इंडिपेंडंटली तुम्ही करू शकता. पण तुम्ही हा कोर्स जो आहे तो केल्यानंतर सक्सेसफुल झालात की नाही हे टोटली तुमच्या स्किल्सवरती डिपेंड करतं. आता या कोर्सची जी काही फीज आहे ती इन्स्टिट्यूट टू इन्स्टिट्यूट व्हॅरी करते, म्हणजे प्रत्येक इन्स्टिट्यूटची सेम फीज जी आहे ती असू शकत नाही, वेगवेगळी डिफरंट फीज असते प्रत्येक इन्स्टिट्यूट टू इन्स्टिट्यूट. आता दुसरा जो कोर्स आहे तो म्हणजे हार्डवेअर अँड नेटवर्किंग कोर्स. आता हार्डवेअर अँड नेटवर्किंग कोर्स हा जो कोर्स आहे त्याबद्दल बरेच इंडियन स्टुडंट्स जे आहेत त्यांना बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन या कोर्सबद्दल आहे. म्हणजे हा कोर्स जो आहे याची जी ॲडव्हर्टाईज आहे ती TV आणि न्यूजपेपर्समध्ये बऱ्याचदा येतच असते, याबद्दल इन्फॉर्मेशन देखील TV आणि न्यूजपेपर्समध्ये असते. जर तुम्ही हा कोर्स कम्प्लीट केला तर तुम्हाला एका चांगल्या IT इंडस्ट्रीमध्ये जॉब जो आहे तो मिळू शकतो. किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही स्वतःचा बिझनेस देखील सुरू करू शकता तर तुम्ही हा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर तुमचा स्वतःचा एक इंडिपेंडेंटली स्वतंत्रपणे बिझनेस देखील सुरू करू शकता. आता जर आपण तिसऱ्या नंबरला आलो तर तिसऱ्या नंबरला जो आहे तो आहे सॉफ्टवेअर अँड प्रोग्रॅमिंग लँग्वेज कोर्स. तर हा एक असा कोर्स आहे की यामध्ये तुम्हाला जे आहे ते सॉफ्टवेअर्स जे आहे ते डेव्हलप करायला शिकवलं जातं या कोर्समध्ये. आणि येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस देखील शिकायला मिळतात, जसं की जावा, C++, C#. आणि हा कोर्स तुम्ही कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला या कोर्समुळे एका IT इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळू शकतो. सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा जॉब जो आहे तो मिळू शकतो, कारण की कंपनीजला जे आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची गरज असते. इंटरनेटचा स्पीड वाढला आहे, बिझनेसची डिमांड वाढली आहे, त्यामुळे सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची देखील डिमांड वाढली आहे. त्यामुळे हा एक कोर्स जो आहे तो खूप चांगला असा फायदेशीर कोर्स आहे. आता 4th नंबरचा जो कोर्स आहे तो म्हणजे सायबर सिक्युरिटी कोर्स. आता असे बरेचसे कामं आहेत की जी ऑनलाईन झालेली आहेत, जसं की बिल पेमेंट असेल की बँकिंग असेल की शॉपिंग, तसेच तिकीट बुकिंग, ही सगळी कामे ऑनलाईन झालेली आहे. आणि जे काही लोक आहेत त्यांना पण हे जे काम आहे ते घर बसल्या ऑनलाईन करणे कन्व्हिनियंट झाले आहे. पण अशामध्ये जे आहे क्राईम्स जे आहे सायबर क्राईम्स ते वाढलेले आहे, त्याच्यासाठी बिझनेसला जे आहे त्यांची सिक्युरिटी मेंटेन करणं जे आहे ते गरजेचं आहे, त्यासाठी हा कोर्स बेनिफिशियल आहे. या कोर्समध्ये तुम्हाला शिकवलं जातं की सायबर क्राईम्स कसे थांबवायचे आणि सिक्युरिटी कशी मेंटेन करायची बिझनेसमध्ये. जर तुम्ही हा कोर्स सक्सेसफुली कम्प्लीट केला तर तुम्हाला ॲज अ सायबर सिक्युरिटी स्पेशालिस्ट म्हणून जॉब मिळू शकतो, किंवा तुम्ही ॲज अ सिक्युरिटी ऑडिटर म्हणून देखील स्वतंत्रपणे इंडिपेंडेंटली काम जे आहे ते करू शकता. आणि आता 5व्या नंबरचा जो कोर्स आहे शेवटचा तो म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटर कोर्स. आता हा जो कोर्स आहे तो जास्त हाय प्रोफाईल कोर्स नसून तो एक सिंपल असा कोर्स आहे, कुणीही करू शकतं की ज्याला कम्प्युटरचं जे काही आहे ॲडव्हान्स असं नॉलेज नाही आहे तो हा कोर्स करू शकतो. यामध्ये तुम्हाला जनरल डेटा टायपिंगच्या ज्या आहेत त्या स्किल्स आणि डेटा एंट्रीच्या ज्या काही स्किल्स आहेत त्या तुम्हाला शिकवल्या जातात, जेणेकरून तुम्हाला साधं डेटा एंट्रीचं जे वर्क आहे ते करता येईल. त्यामुळे ज्या कोणाला जे आहे कम्प्युटरचं जास्त काही नॉलेज नाही त्यांच्यासाठी हा कोर्स बेनिफिशियल असू शकतो आणि हा कोर्स केल्यानंतर त्यांना चांगला जो जॉब आहे तो मिळू शकतो.
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही 5 कोर्सेसबद्दल इन्फॉर्मेशन सांगितली मी तुम्हाला असं शॉर्टमध्ये सांगितले ते 5 कोर्सेस. जर तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल कुठल्याही कोर्सबद्दल तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता की तुम्हाला कोणत्या कोर्सबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी आहे. मी त्या कोर्सबद्दल जो आहे डिटेलमध्ये व्हिडिओ नक्की बनवेल. आई होप सो तुम्हाला हा व्हिडिओ खूप चांगल्या प्रकारे समजला असेल. जर तुम्हाला कुठलाही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून खूप जणांना जे आहे ते नॉलेज मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.